अजित पवार आता सरकारमध्ये गेलेले आहेत इम्पॉर्टंट पर्सन त्या सरकारचे झालेले आहेत या भेटी विरोधकांच्या पथ्यावरती आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही हे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले की काहीतरी साठो झालं असं सुपीक डोक्यामध्ये कृपा करून येऊ देऊ नका असं मी त्यावेळेस म्हणालो लोकांचं तुमच्याबद्दलचं प्रिसेप्शन क्लिअर नसेल तर तो तुम्हाला मतदान देत नाही तुमच्याने जेव्हा ठाकरेंच्या चर्चेला तेव्हा तुम्ही याबाबत स्पष्टपणे या पण आम्ही सांगितलेलं आहे की तुम्हाला हे करावंच लागणार आहे आता त्या ते कधी करून घेतील याच्यावरती अवलंबून आहेत कदाचित ह्याच्यासाठी थांबले असतील की एवढ्या लवकर आपण असा निर्णय घेऊन इलेक्शन आठ महिने लांब आहेत पण माझ्या दृष्टीने असा आठ आठ दहा महिने लांब जरी असलं तरी जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तुम्हाला फेस करावं लागणार आहे म्हणजे आता एक एक त्याच्यामध्ये असं आहे की लोकांचं प्रसेप्शन हे जर क्लिअर असेल तर तो तुम्हाला मतदान देतो लोकांचं तुमच्याबद्दलचं प्रिसेप्शन क्लिअर नसेल तर तो तुम्हाला मतदान देत नाही आणि म्हणून हा जो शरद पवारांचा गोंधळातला भाग आहे पंतप्रधानांना एका बादलं भेटणं त्याच्यानंतर अजित पवार आता सरकारमध्ये गेलेले आहेत इम्पॉर्टंट पर्सन त्या सरकारचे झालेले आहेत या भेटी विरोधकांच्या पथ्यावरती आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही हा जो गोंधळचा जो वापरला हा ठरून केलेला गोंधळ आहे की कसा आहे तो तो त्यांनीच खुलासा केला पाहिजे आणि किंवा काँग्रेस असेल इन उद्धव ठाकरे गट असेल त्यांनी स्वतः पुरता तो ठरवायला पाहिजे mm -hmm. तिथे तिथे तुमचं नेतृत्वाची कस लागते अतुईमध्ये mm -hmm. okay. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पण भेटला आणि असं वाटलं की नाही तुम्ही आता ठाकरेंना सोडून बरोबर जाता की काय अशी लक्षात घ्या की मी म्हणून म्हटलं ना की पहिल्यांदाच मी त्यावेळेस पत्रकार परिषद घेतली ती त्यावेळेस म्हटलं त्यावेळेस एक गोष्ट म्हटलं तर सगळ्या पत्रकारांना मी क्लिअर केली होती म्हणजे इलेक्ट्रॉनिक या सगळ्यांना की तुमची डोकी पहिल्यांदा साफ करा त्याचं कारण असं आहे की मी असेल काही शरद पवार असेल काही इतर कोणी असेल की ना ना जे विरोधक आहेत शासनामध्ये आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तेव्हा एकनाथ शिंदेना भेटल्याशिवाय तुम्ही जे लढताय ते शक्य नव्हतं म्हणजे आज जे आम्ही पावसात मोर्चा काढला आणि घरांच्या गायराणीचा घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न आणि शेतीवरती अति गायराण्याचा प्रश्न जो आहे तो आम्ही निकालात लावला आता तो मुख्यमंत्र्यांना भेटलो नसतो तर निकालात लागला असता का त्याच्यामुळे म्हणून मी त्यावेळेस त्यांना म्हणालो होतो की तुम्ही एक लक्षात घ्या की इथे जे जे विरोध म्हणजे सी पी एममधले असतील सी पी आयमधले असतील जनता दलामधले असतील काँग्रेसमधले असतील राष्ट्रवादीमध्ये असतील किंवा आम्ही असू हे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले की काहीतरी साठं झालं असं सुपीक डोक्यामध्ये कृपा करून येऊ देऊ नका असं मी त्यावेळेस म्हणालो होतो त्याला कारण पण सर तसं आहे की महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडल्या तुमच्याबद्दलचा प्रश्न त्याच्याबद्दलचं नाही माझं म्हणणं असं आहे की कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही नेता पत्रकाराला आणि टीव्हीला घेऊन पोलिटिकल भूमिका घेत नाही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांनी लपवायचं सा कशासाठी लपायचं काही गरज नाही आहे त्याच्यामुळे उद्या जायचं म्हटलं तर तो जाईल नाही जायचं तर नाही जाईल बरोबर त्याच्यामुळे आज जे आहे ते शिंदे गटातले फुटून गेले गेले आता पुन्हा प्रेसवाल्यांनी चर्चा सुरुवात केली की सतरा जणं परत आहे या प्लांटेड न्यूज कशासाठी तिथेच माझ्या अंदाजानं मी जे म्हणतोय ना की आपण फालतू प्रश्नामध्ये फालतू वेळ घालवतो आहे आणि जसं काय राजकारणाशिवाय दुसरा प्रश्नच नाही असंच आपण हे करतोय मला मागच्या वर्षभरामध्ये जसं टी व्ही सिरियलमधलं उदाहरण घेतलं तर कौटुंबिक कलाशिवाय दुसरं काहीच नाही okay. आहे कौटुंबिक जीवन आहे ना मान्य आहे ना पण त्या कुटुंबाच्या बाहेर पडले की अनेक दुसरं जग आहे ना मोठं जग आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी गुष, घडतात आहेत त्याच्यात वरती सुद्धा एखादी सिरियल होऊ शकते म्हणजे सारखी सिरियल शेवटी त्या डायरेक्टरला म्हणावं लागलं आता मी बंद करतो का म्हणला किस्से माझ्याकडे बरेच आहेत पण करून करून मीच थकलो <laughs> त्याच्यामुळे असणारं जे आहे ना ते या येणाऱ्या जाणाऱ्याच्या बाहेर अनेक असे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती तुम्ही असणारं डिस्कशन घडवू शकता मी आता जसं इलेक्शन आहे कुठल्याही असणाऱ्या अँकरला कुठल्याही चॅनलला असं वाटलं नाही की बाबा पार्टी म्हणून आपण असणारे स्लॉट द्यावे आणि पार्टी म्हणून स्लॉट देत असताना की तुम्ही महाराष्ट्राचा उद्या सत्तेवरती आलात तर तुमचे महत्त्वाचे काय आहेत तुम्ही कशा रीतीने इथे डेव्हलपमेंट करणार कशा रीतीने विकास करणार तर अजिबात किंवा तुमचा अजेंडा काय हा अजिबात आपल्याला दिसत नाही काय दिसतं टी व्हीवरती तर वन दिवस एक एक दिवसाचा शो पंधरा मिनिटं बी जे पीला दहा मिनटं काँग्रेसला सात मिनटं ह्याला पाच मिनिटं ह्याला आणि नंतर मग दोन चार विद्वानांना त्याच्यामध्ये तो मांडणार काही आहे बे ते फक्त असणार ज्याला म्हणतो नाही का आपण की आम्ही केलं हां हां सांगण्यासाठी हा, बस एवढंच